आम्ही आलो आहे शेतामध्ये। एक आंब्याचं झाड आहे आमच्या शेतामध्ये, पिकलेले आंबे पडतात तर आंबे वेचायला आलो आहे। वारा पण सुटला आहे, वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे। इथे रब्बी पीक होतं, आता सगळं कापून झालेलं आहे, तर बघा असं दिसते आहे शेताचं वातावरण। गावाच्या जवळच गाव आहे बघा, गावाच्या जवळच आंब्याचं झाड आहे। लहान मुलं वारा आली की बस उठली की सुटली आंब्याच्या झाडाखाली। तर आज आम्ही पण आलो आंब्याच्या झाडाखाली आंबे वेचायला। सगळी चिल्ली पिल्ली लोक आली आंब्याच्या झाडाखाली, आम्ही सुद्धा आलो। माझ्या पुतण्या, मी, रुद्रांचे पप्पा, रुद्रांस आलो आम्ही झाडाखाली। देशीच आंबा आहे आणि आमचाच आहे आंब्याचं झाड। हो हो, रस्तो पण वातावरण खूप चेंज झालेलं आहे, पावसाची शक्यता दाट आहे। तिकडे आहेत मोवाची झाडं, पुरीची झाडं, इकडे झाडच झाडं आहेत। लोक शेतातून येतात जातात। द्या बरं, मुलांनी आल्याला आंबळी मी मागितले त्यांना। हा अजून पिकल्या नाही, कच्चेच आहेत हा ना, माकडी जांभूळ। पाठीमागे बघा बकऱ्या पण चरतायत, गुरं पण चरतायत। हे आमचं शेत आहे आणि तिकडे रस्त्याच्या पलीकडे पण आहे। अरे बीजा चमकतात, चला। पावसामुळे शेतीची कामं जोरात चालली आहेत बघा सगळीकडे। तिथे आमच्या गावाला कॅनलचं पाणी येते, डॅम, शिरपूर डॅम, कालीसराड धरण, धरणाचं पाणी येते। मग या सगळ्या शेतीला धरणाचंच पाणी येते आणि उन्हाळ्यामध्ये सगळी शेती अशा पावसामध्ये कशी शेती लावतात तशासारखं उन्हाळ्यामध्ये पण पूर्ण शेती लावतात इकडचे लोक। फक्त पण धानाचंच पीक म्हणजे भाताचंच पीक घेतात आमच्याकडे। आणि जर कॅनलला पाणी नसलं तर लाकोरी, हरभरा, बाकी असे भाजीपाला वगैरे पण लावतात। कोंबडी बे किडे खाते, खूप सारे वत्थर किडे निघाले, खूप सारे वत्थर किडे निघाले कोंबड्या खातात। खूप सारे पिले निघाले, दोनच पिले आहेत का तिचे कोंबडी? पहिले किड होते ना, पिले होते ना भूसाला, पाऊस आला रे, चिखल चिखल होते पावसात। मग गावातील व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद। डॉगीचं नाव आहे 90।